नमस्कार, सीमस किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज मी गुणकारी असा चहाचा मसाला तयार करणार आहे आणि याच मसाल्यापासून चहा सुद्धा तयार करणार आहे। चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे 50 ग्राम सुंठ आणि बाकी सर्व साहित्य मी या एका चमच्याने मोजून घेतलेले आहे। याच चमच्याने 2 चमचे मिरे घेतले आहेत, 1 चमचा लवंग घेतली आहे, 1 चमचा बडीशेप, अर्ध जायफळ, दालचिनी 10 ग्रॅम, 10 ग्रॅम जावित्री आणि 25 ग्रॅम म्हणजे 3 चमचे हिरवी वेलची। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि सुंठेचे मी अशा प्रकारे बारीक तुकडे केलेले आहेत, जायफळाचे सुद्धा बारीक तुकडे केलेले आहेत, हिरवी वेलची, मिरे, लवंग, शोप, दालचिनी, दालचिनीचे सुद्धा आपल्याला असेच बारीक तुकडे करायचे आहेत म्हणजे हे अगदी व्यवस्थित भाजले जातील, आणि जायपत्री, जायपत्री सुद्धा आपण अशीच तोडून घेऊया। हे सर्व मसाले आता लो फ्लेमवर 2 मिनिट छान परतून घेऊया। खरं तर चहाचा मसाला बनवताना मसाले भाजायची अजिबातच गरज नाही, पण यात जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जावं म्हणून आपण फक्त 2 मिनिट मंद गॅसवर हे मसाले परतून घ्यायचे आहेत, यामुळे आपला मसाला अगदी छान टिकेल। 2 मिनिट झालेले आहेत आणि मसाले सुद्धा छान गरम झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे सर्व मसाले छान थंड होऊ देऊया। मसाले छान थंड झालेले आहेत, आता हे एका मिक्सर जार मध्ये काढून घेऊया आणि याची आपल्याला अगदी बारीक पावडर करायची आहे। मसाला मिक्सर मध्ये काढून झालेला आहे, आपण बघू शकतो मी याची अशी बारीक पावडर केलेली आहे। हा एखाद्या वेळेस थोडा जाड राहिला तरी सुद्धा हरकत नाही, चहा आपण गाळूनच घेतो। आता हा मसाला एका बाउल मध्ये काढून घेऊया। हा मसाला तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवू शकता, अगदी महिनाभर सुद्धा हा मसाला छान टिकतो। जास्त मसाला असेल तर तुम्ही छोट्या 1-2 झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता, जेणेकरून याचा अरोमा कायम राहील। आता हाच मसाला वापरून चहा कसा करायचा ते बघूया। मी 2 कप चहा करणार आहे, त्यासाठी मी इकडे 1 कप पाणी घेतलेलं आहे, 2 चमचे चहा पावडर। आपण जो चहाचा मसाला बनवलेला होता तो मसाला 1/2 चमचा घेतला आहे, 1 कप दूध, 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं आपण प्रमाण घेतलेलं आहे, 4 चमचे साखर, साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता। तुम्ही बघू शकता चहाला आता छान उकळी आलेली आहे। आता हा चहा 2-3 मिनिट छान उकळून घ्यायचा आहे, हा चहा छान उकळू देऊया। चहा 2-3 मिनिट उकळवल्यामुळे आपण ह्यात जे चहाचे मसाले टाकलेले आहेत त्यांचा खूप छान फ्लेवर येईल। पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तर अशा मस्त वाफाळत्या मसाला चहाची मजा काही औरच असते, शिवाय सर्दी, खोकला, कफ यावर सुद्धा हा मसाला अगदी गुणकारी आहे। चहा उकळत असतानाच आपल्याला कळेल की मसाल्याचा किती छान सुगंध येतो आहे। आपण पाहू शकतो आता चहा छान घट्ट झालेला आहे आणि रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। ज्यांना स्ट्रॉंग चहा आवडत असेल त्यांनी हा आणखीन 2 मिनिट उकळू द्यावा। आता आपला चहा तयार आहे, गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा चहा गाळून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। थँक्यू।